हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुँचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। जब तक उस
जे
आपको भी माँ बाप है, आपको भी समझ सकता है। अगर कोई आपको सोचो अश्विनी को कोई चुपके से दिया अश्विनी खा है तो नाम के आगे किसका नाम है नावाचा नाम आली।
माता पिता को
की ओर से दिया हुआ देंगी अरे जब भी जन आवाज आता है देवाकोड़ के लिए देंगी। हाँ तो इसी कारण से प्रियो हम यहाँ देखते हैं कि जब भी अमीर था जब भी श्रीमंत होता उसको पत्नी थी त्याला बायको होती दो बच्चे थे दो मुलं होती पत्नी का नाम सलोमी बायकोचं नाव सलोमी जो येशू की माँ उसकी बहन है यहूदी गोत्र से जब्दी को और उसके बच्चों को चुना गया। यहूदी गोत्र
या कठोर एकदम कडक ऐसा नाही का आणि पेत्रासारखं स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगणं किंवा दारू पिणं किंवा शिवाय देणं किंवा जे आपली मर्जी आहे त्याच्याप्रमाणे करणं किंवा कठोर हा या असा नव्हता. वो अपनी पत्नी के साथ आराधनालय में जाता था आणि तो त्याच्या बायकोसोबत आराधनालय स्थानामध्ये जायचा. की भक्ती करतात देवाची भक्ती करायची मालूम था परमेश्वर का वचन आणि त्याला माहित होतं देवाचं वचन. इसी कारण से जब प्रभु यीशु जब आए और प्रभु यीशु ने नाव के पास से जब गुजरते समय उन दोनों भाइयों को कहा मेरे पीछे हो ले मैं तुम्हें मनुष्य को पकड़ने वाला बनाऊंगा. आणि प्रभु यीशु जेव्हा त्यांच्या होडीच्या समोर जेव्हा ते जात होते तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या मी तुम्हाला माणसे पकडणारे बनवेल. तेव्हा ते लोक त्याच्या मागे गेले. तो जल्दी तो मालूम था की ये मसीहा आहे आणि जल्दीला माहित होतं की हा ख्रिस्त आहे. येशु ये मसीहा है आने वाला जिसके बारे में हम इंतजार कर रहे ये वो जानता था. आणि येशु हा ख्रिस्त आहे जो येणार आहे हे त्याला माहित होतं. इसी कारण से उसने अपने बच्चों को रोका नहीं. म्हणून त्याने त्याच्या मुलांना अडवलं. आपले दोनों बच्चों को उसने ऐसा नहीं कहा एक को लेके जाना दुसरे को क्यों लेके जाता वो तो छोटा है ना. आणि त्यांनी असं म्हटलं तो एकालाच घेऊन जा आता लहान आहे त्याला का घेऊन जा क्यों लेके जा रहा है आणि याला का घेऊन जातो क्या सेवा करेगा छोटा ही तो है आणि हा काय सेवा करेगा आता लहानच आहे. येशु ने दोनों बच्चों को बुलाया दोनों बच्चों को जबी ने अलाव किया लेके जाने के लिए आणि येशु ने दोन्ही मुलांना बोलवलं आणि जबी ने सुद्धा दोन्ही मुलांना परवानगी दिली त्यांना जाण्यासाठी. इसीलिए प्रियो हम देख लीजिए की जबी का समर्पण परमेश्वर के प्रति एकदम फेथफुल है विश्वसनीय है. इसी कारण से जब वो परमेश्वर के प्रति फेथफुल है इसीलिए वो अपनी पत्नी के साथ भी और अपने बच्चों के साथ भी फेथफुल है. आणि जर त्या देवासोबत विश्वास योग्य होता म्हणून तो जर देवासोबत विश्वास योग्य होता तर त्याच्या बायकोसोबत आणि त्याच्या मुलांसोबत सुद्धा विश्वास योग्य होता. जो व्यक्ती परमेश्वर के साथ फेथफुल आहे तो उसने अपने बच्चों को भी विश्वसनीय रहना ये सिखाया होगा. आणि जो व्यक्ती देवासोबत विश्वास योग्य आहे तर त्या व्यक्तीने काय केलं असेल त्याच्या मुलांना सुद्धा शिकवलं असेल विश्वास योग्यतेने राहणे. पुरुष जो घर का पुरुष है वो अपने बच्चों को सिखाता है. आणि इस्रायल लोकांमध्ये जो घरातला पुरुष आहे तो त्याच्या मुलांना शिकवतो. जबी अपने पुत्रों को सिखाता था आणि जबी त्याच्या मुलांना शिकवायचा. याकूब और यहोना दोनों विश्वसनीय निकले यहाँ तक कि याकूब को आरे से चिरा गया. याकूबला आरेने चिरण्यात आलं. आपण एक वचन को आपण वाचूया त्या वचनाला. फिलिप्पियों के काम प्रेषिताचे वृत्त अध्याय 12 आणि देवाच्या दयेने त्याला अद्भुत रीतीने वाचवलं. हा एक मोठा चमत्कार आहे. इतना तकलीफ
कभी धोखा नहीं लेना, परमेश्वर का इनकार कभी नहीं करना। आणि काय झालं तर देवाला नकार नका आणि देवासोबत विश्वास योग्यतेने राहा। इसीलिए प्रियो इन तीनों को यीशु मसीह हमेशा हर सेवा के लिए आगे लेते थे। म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त काय करायचं पूर्ण सगळ्या सेवांमध्ये पुढे ठेवायचं। पतरस, पेत्र, याकोब, याकोब और यहूदा आणि योहान। क्यों यीशु मसीह हर 12 पेरिताई, 12 को चुना था, लेकिन 12 पेरिताइयों में इन तीनों को खास अपने निकट लेता था, खास अपने नजदीक लेकर उन्हें ये कुछ बातें गहराई से दिखाता था। आणि 12 प्रेषितांना निवडलेलं, पण त्यांनी काय केलं की 12 प्रेषितांकडून या ठिकाणी तो खास स्वतःच्या जवळ ठेवायचा आणि काय होते त्यांना समजवायचा। जसे येशू मसीहने उस 12 साली लड़की को जिंदा किया आणि येशू ख्रिस्ताने 12 वर्षाच्या त्या मुलीला जिवंत केलं। मत्तयाने 5 और उसका 37 में हम पढ़ते हैं। एंड जैसे 36 मध्ये आपण वाचतो, 37 मत्तीने मार्क चॅप्टर 5 37 मग येशूने गर्दीला तेथेच थांबविले आणि पेत्रस दुसरा नाम याकोब और आणि याकोबाचा भाऊ योहान, याकोब का भाई, स्पष्ट रीतीने बताया कि योहान इन तीनों को यांच्याशिवाय त्यांनी कोणाचंही बरोबर नेले नाही, आपल्या साथ किसी और को नहीं। क्यों परमेश्वर यीशु मसीह उनको ज्यादा अथॉरिटी दिया था, इन तीनों को अथॉरिटी, 12 प्रेरित है आणि 12 प्रेषित आहे, लेकिन उन तीनों को ज्यादा अथॉरिटी है, पण या तिघांना जास्त अधिकार दिलेला आहे। और साथ साथ परमेश्वर पत्रस को इसलिए दिया क्योंकि पत्रस के द्वारा परमेश्वर कलीसिया एस्टैब्लिश करने वाला था, और जो न्यू यीशु मसीह ने बनाई उस पर पहला पत्थर जो इमारत है चर्च का वो पहला था। आणि पेत्र द्वारे येशू ख्रिस्त काय करणार होता, मंडळी स्थापित करणार होता, आणि जो पहिला दगड म्हणून झाला तो पेत्र होता, म्हणून येशूने काय केलं, पेत्राला सोबत ठेवलं। दुसरा याकोब, आणि दुसरा याकोब जो उसके लिए जान देने वाला, जो त्याच्यासाठी जीव देणार होता, लोगों के सामने गवाही बनाने वाला था कि अरे येशू के लिए मरने के लिए भी ये आगे पीछे नहीं हुआ, आणि लोकांसमोर एक साक्ष ठेवणार होता की येशूसाठी मरण्यासाठी सुद्धा हे लोक पुढे मागे झाले। तिसरा आखरी टाइम तक यहूना कलीसिया को धीर देने वाला, कलीसिया को उत्साहित करने वाला, क्योंकि जब यहूना उस काल में था तभी कैसर से बहुत सताव था, लेकिन यहूना की पत्रियों से कलीसिया क्या हो रही थी, यीशु मसीह में धीर डर रही थी, रुकी हुई थी, इंतजार कर रही थी और वो निराश नहीं हुई थी। आणि यहूनच्या काळामध्ये होता त्या काळामध्ये कैसर म्हणून त्यांना खूप सताव होता, पण त्याची जी पत्री होती त्याच्यामुळे जे ख्रिस्ती लोक होते त्यांना धीर भेटत होता आणि ते लोक थांबून राहिले। मालूम आहे इसी कारण से यहूना को चुना गया था ताकि आखिरी टाइम तक वो एक चुना हुआ पात्र है, और बाइबल भी हमें बताता है, आणि बाइबल सुद्धा आपल्याला सांगतो की तो निवडलेला पात्र आहे। गलतियों की पत्री आणि गलतीकरण पत्र अध्याय 2 उसका 7-9 आणि त्याचा 7-9 गलेशियन्स गलतीकरण पत्र पौल भी इन तीनों के विषय में खास कहता है, आणि पौल सुद्धा या ठिकाणी खास म्हणतो। गलेशियन्स गलतीकरण पत्र चॅप्टर 2 अध्याय 2 7-9 त्याचं 7 आणि 7-9 कवी म्हणजे मंडळीचे आधारस्तंभ असे मानलेले पेत्र, याकोब, योहान यांनी पाहिले की यहुदांमध्ये सुवार्ता गाजविताना देवाने पेत्राला जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आशीर्वादित केले होते तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर यहुदीतरांना जिंकून घेण्यासाठी माझा उपयोग करून घेतला होता, कारण आम्हा प्रत्येकाला देवाने आपली खास कृपादाने दिलेली होती। खरे म्हणजे मंडळीचे आधारस्तंभ पेत्र व याकोब सपोर्ट चाहिए खरे रीतीने, आणि मंडळीला सपोर्ट पाहिजे। शाकी कलीसियामध्ये देखा ना की अगर लीडर नाहीये आणि जर लीडर नाहीये, याचक नाहीये कोई भी आएगा अपने समय भी आएगा, कोई भी गाणं गायगा, कैसे भी बैठेंगे कैसे भी उठेंगे, आणि कोणी स्वतःच्या मर्जीने गाणं गातील कधी पण येतील कधी कुठेही बसते, कुछ भी पडते कुछ भी बोलते कुछ भी चले जाते आणि काही वाचून काही बोलून निघून जाते। महायाचक आहे आणि म्हणून शेतकरी की पुरुषांनी तिथे बसा आणि स्त्रियांनी इथे बसा, बातमी करो आणि बोलू नका, मुलांना खेळण्यासाठी होई व आप लोक निकाल दे, आणि जे तुम्ही बोलतात जे ते लोक बोलतात तेच तुम्ही लोक काढता, आपली मर्जी जर कोणी दुसरा भी मैंने गले किया का बोला, आप लोग ने कोई दुसरा अध्याय निकाला, आणि आता मी गलती करा सर तर तुम्ही दुसरा कोणता अध्याय काढला का, मुझे नहीं पढ़ने गलत है आणि मला नाही वाचायचं गलती, मुझे पत्रच पडलाय आणि मला पेत्राचं वाचायचं, आपने निकाला आणि असं करून
उसका अर्थ जो स्टार बन रहता है
पड़ते स्टार आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी स्टार केलेला असतो स्टार का अर्थ नीचे लिखा रहता है आणि त्या स्टारचा अर्थ जो असतो तो खाली लिहिलेला असतो परमेश्वर की और प्रभु यीशु मसीह का दास याकूब। अभी याकूब के ऊपर आपको क्या दिखाई दे रहा है? स्टार दिख रहा है याकूब नाम के स्टार है। आए आप उसके नीचे पढ़ो आणि त्याचा खाली वाचा वन का वन आणि एक से एक मतलब अध्याय एक का पहिले वचन जो याकूब का अर्थ है आणि याकूबचा जो अर्थ आहे मत्ती अध्याय 13 मत्ती अध्याय 13 उसका 55 त्याचा 55 या मनुष्याला हे ज्ञान आणि चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले? लोकांनी उद्गार काढले हा एक सुतारचा मुलगा नाही काय? हे यीशू सुतार कारपेंटर का लड़का नहीं? याची आई मरिया इसकी माँ मरिया है आणि त्याचे भाऊ याकूब योसेफ हा उसका भाई कोण है? याकूब योसेफ शिमोन शिमोन आणि यहूदा और यहूदा हेही आपल्याला चांगलेच माहित आहे आणि किती भाऊ आहेत? येशूला 4 उसमें बड़ा कोण है? त्याच्यामध्ये मोठा कोण आहे? याकूब याकूब ठीक है। फिर उसका नीचे का दूसरा रेफरेंस है मरकुस 6:3 ठीक है 6 और 3 पढ़ो मार्का 10:3 हा एक साधा सुधार नाही का? हा तर मरियेचा पुत्र याकूब योसेफ यहूदा शिमोन यांचा भाऊ ना आणि याच्या बहिणी तर आपल्यातच राहत आहे। अब उसकी बहनों के बारे में क्या बहनों के बारे में है? ये अब उसकी जो बहने है वो हमारे बीच में नहीं रहती क्या? आणि याच्या बहिणी आपल्या मध्येच राहत नाही का? मतलब उनकी शादी हो गई है ना म्हणजे म्हणजे त्यांचा लग्न झालेला आहे आणि टोटल उनके घर में कितने लोग हो गए आणि टोटल त्याच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे? येशू के घर में येशूच्या घरामध्ये अगर येशू एक पकडकर उसको 4 भाई टोटल कितने हुए? 5 आणि येशूला पकडून त्याचे जे 4 भाऊ त्यांना पकडून किती झाले? 5 माता पिता आई वडील योसेफ और मरियम कितने हुए? योसेफ आणि मरियम 7 हुआ आणि 7 झाले। बहिणी कितनी होगी? आणि बहिणी किती असतील? लड़के 4 हुए आणि जर मुलं 4 आहे मिनिमम 3 नाही तर 2 तो पकडो 2 किंवा 3 तर पकडा फिलहाल 2 पकडो 4 लड़के आहे तो 2 लड़की हम पकड़ लेते आणि 4 मुले तर 2 मुलींना आपण पकडूया ना इतको पसंद आहे लड़की आणि कोणाला आवडतात मुली कोई दूसरा प्रेरित नहीं मिला और सिर्फ प्रभु का भाई को छोड़ मुझे कोई नहीं मिला।
आणि भाऊ म्हणतात की जेव्हा मी यरुशलेम मध्ये गेलं तेव्हा मला दुसरा कोणताही परिचित भेटला नाही, पण तो जो आपला प्रभूचा भाऊ आहे याकोब तोच मला फक्त तिथे भेटला. तो यहाँ स्पष्टीकरण दिया गया आणि ते स्पष्टीकरण देण्यात आले जो हम याकोबची पत्री पढते आणि जे आपण याकोबाची पत्री वाचतो किसका आहे ते कोणाचा आहे येशू के भाई थे आणि येशूचा भाऊ आहे. इसलिए येशू ने अपने भाइयों का भी उद्धार किया. म्हणून येशूने काय केलं त्याच्या भावाचं सुद्धा धारण केलं. जो यहूदा की हम पत्री पढते है आणि जे यहूदाची आपण पत्री वाचतो एक ही है आणि एकच आहे वो भी येशू के भाई. दुसरा नाम क्या है यूसुफ और शिमोन. दूसरा नाम क्या है यूसुफ और शिमोन. वो साइलेंट रहे लेकिन विश्वास करते हैं क्योंकि यीशु अपने भाइयों को भी बाइबल में लिखा है बाद में ये भाई लोग भी तैयार हुए यीशु में विश्वास करने लगे. आणि बायबल मध्ये लिहिलेले की बाबांनी सुद्धा काय केले यीशुवरती विश्वास केला. 120 लोक कहां से आए आणि हे 120 लोक कुठून आले. 120 लोक जो पवित्र आत्मा जिथवर उतरा आणि 120 लोकांमध्ये त्याच्यावरती पवित्रात्मा उतरला येशू के भाई भी थे आणि त्याच्यामध्ये येशूचे भाऊ सुद्धा होते येशूची बहन थी येशूच्या बहिणी सुद्धा होत्या पती होगे त्यांचे नवरे असतील बच्चे होगे त्यांचे मुलं असतील 70 शिष्य होगे 70 शिष्य असतील सात सात हे जो स्त्रिया देखते है ना आणि आपण सात आठ स्त्रिया सात आठ स्त्रिया उनके पती त्यांचे नवरे उनके बच्चे होगे त्यांची मुलं असतील तब जाकर ये 120 संख्या होगी आणि तेव्हा जाऊन 120 संख्या झाली. माता मरियम के जो पति है यूसुफ वो पहले देहांत हुआ उनका पहले ही जल्दी चल गए. माता मरियम का जो मुला है यूसुफ के तो पहले स्मृति चले तो पहले निगुन गया. इसलिए सारे घर की जिम्मेदारी यीशु के ऊपर थी. मन सर्वे जो घर की जिम्मेदारी होती थी क्या होती यीशु की होती अपनी माँ की फैमिली की ओर से और अपने पिता की फैमिली की ओर से. जो पिता तो ये स्वर्ग का पिता है लेकिन संसार की रीति से यूसुफ भी उसको पिता बोला गया है लेकिन उन सारे फैमिली के साथ अच्छा रिश्ता रखा इसलिए उन्होंने प्रभु के पास परमेश्वर के पास ला सका और ये सभी लोग यीशु पर विश्वास करने वाले हुए. आणि येशूने काय केलं त्याचे चारित्रचे लोक होते आणि त्याच्या वडिलांकडचे जे लोक होते त्यांच्यासोबत चांगलं नातं ठेवलं म्हणून तो काय करू शकला त्यांना देवाजवळ आणू शकला. नॅचरली माता मरियम चुप नाही बैठी होती आणि जे माता मरियम होती ते शांत बसली नसते. सलोमी को बोला ही होगा म्हणजे की सलोमीला सांगितलं असेल घरों में भी सबको बताया होगा आणि घरामध्ये सर्वांना सांगितलं असेल. जब वो गर्भ में थी गर्भ में था तो जो मरियम की जो फैमिली है आणि जेव्हा येशू गर्भामध्ये होता तेव्हा मरियमचं जे कुटुंब आहे मरियम की फैमिली ने जोसेफ को बताया की ये गर्भवती है लेकिन तुझे इनकार न करना. आणि मरियमच्या कुटुंबी जाऊन येशू जोसेफला सांगितलं की गर्भवती पण तो इतर नकार करू नको उस फैमिली पे चले जाएंगे. तो कहने का उद्देश्य की येशु ने अपने जो रिश्तेदार थे उन सबका विश्वास करवाया इसीलिए ये जो सलोमी है इतने हक से यीशु के पास क्यों आई. मेरे एक बेटे को दाहिने और एक बेटे को लेफ्ट हैंड कर दे. मरकुस अध्याय 10 में पढ़ सकते हैं आणि मार्क अध्याय 10 मध्ये आपण वाचू शकतो. लेकिन मरकुस अध्याय 10 निकालने से पहले मैं आपको जो गलतियों का पत्रिका अध्याय हम जो पढ़ते हैं नौवा वचन जिसमें लिखा है आणि याकूब कैफा और यहूना जो कलीसिया के यहाँ पर हम देखते हैं याकूब का पहला नाम आया आणि याकूब असे का पहिला नाव आलेला आहे. कैफा यहूना जो कलीसिया के खंभे समझे जाते हैं आणि पेत्र याकोब आणि यवांचे मंडळीचे स्तंभ दर्शन देतात. आधार स्तंभ जिसवर परमेश्वर ने कलीसिया बनाने के लिए इस्तेमाल किया आणि आधार स्तंभ ज्याचा देवाने मंडळी स्थापित करण्यासाठी वापर केला. इसीलिए परमेश्वर यीशु मसीह जब जब खुद सेवा करने के लिए स्पेशल सेवा करने के लिए जाना होता था तब यीशु किसे लेता था पत्रस याकोब और यूहन्ना को. म्हणजे जेव्हा काही खास सेवा करण्यासाठी यीशु आलेला असेल तेव्हा तो काय करायचा पेत्र याकोब आणि यवांना सोबत घेऊन व अपने साथ जदी लेके जाया करता आणि तो त्यांना आपल्या सभा मध्ये घेऊन सामने चिन्ह चमत्कार करना चाहता था आणि त्या लोकांसोबत चिन्ह चमत्कार करायचे. जब तक इंसान चिन्ह चमत्कार ने अपनी आंखों से देखने के बाद वो भूलेंगे क्या यीशु को छोड़ेंगे क्या यीशु को छोड़कर चले जाएंगे क्या. आणि जर मनुष्यांनी चिन्ह चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तर ती लोक येशूला विसरतील आणि येशूला सोडून जातील का. कमी भी नाही आणि कधीच जाणार नाही. इसीलिए इन तीनों को इस्तेमाल किया. म्हणून येशूने या तिघांचा वापर केला. अपने आंखों के सामने उसने देखा 12 साल की स्त्री चंगी हो गई. उसी समय पर एक 12 साल की लड़की को यीशु ने जिंदा किया. आणि त्या लोकांनी आपल्या डोळ्यांसमोर बघितलं की जी 12 वर्षाची मेलेली स्त्री होती तिला जिवंत केलं आणि जी 12 वर्षाची रक्तस्त्रावी स्त्री होती तिला आरोग्य दिलं. 12 वर्षाची मुलगी होती जे उमर गई थी उसको जिंदा किया आणि 12 वर्षाची जी मुलगी होती तिला बरं केलं. तो बरं नाही जिंदा किया आणि जिवंत केलं. तो कहने का उद्देश्य प्रयोग ये दूसरा हम देखते हैं कि यीशु मसीह उसे याकूब यूहन्ना को और पत्रस को पहाड़ पर लेकर गया प्रार्थना के लिए. आणि याकूब यूहन्ना आणि पेत्र येशू ख्रिस्ताने डोंगर की प्रार्थना करण्यासाठी घेऊन गेला. कितना बड़ा सौभाग्य पत्रस का. हमने तो देखा अभी याकूब और यूहन्ना का भी ना कि उन्होंने येशू का रूपांतर देखा आणि पेत्र याकूब यूहन्नाचा किती मोठा सौभाग्य.
रूपांतर होता है यीशु को एकदम ऐसे प्रकाश में देखा और ये जो प्रकाशित होता ना भाई साथ साथ जो एलिया और याकूब जिनके बारे या एलिया और मूसा के बारे में जो लोग सुनते आ रहे थे उनकी पत्री पढ़ रहे थे उसको अपनी आंखों से वो लोग देख रहे थे आणि एली आणि मोशे विषय ज्याने जे त्यांनी ऐकले नाही त्यांचं पत्री वाचत आलेले त्या लोकांनी काय बघितलं त्यांच्या डोळ्यांनी बघितलं आणि जेव्हा आम्ही न्यू लाईफ फेलोशिप मध्ये होतो तेव्हा आम्ही जोसेफ पास्टर विषय खूप ऐकायचो मेरी अंदर एक इच्छा होती की कब जोसेफ पास्टर आते हैं यहाँ पर कि मैं उनको देखूं आणि माझी अशी इच्छा होती की जोसेफ पास्टर इथे कधी उभा तर जेव्हा मी त्यांना बघेन एक दिन आम्ही चर्च मध्ये आले आणि एकदा ते आमच्या चर्च मध्ये आले आणि अंधेरी मध्ये लेकर आया लेकिन थोड़ा वो आगे गया
आणि बारा शिष्यांना तो दसवी भागामध्ये घेऊन आला आणि थोडा तो पुढे जाऊन म्हणाला, मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करून हे बंद येते थांबा. मग त्याचे मग त्याने पेत्र पियुसने पत्रस आणि जब्दीचे दोन पुत्र जब्दीचे दोन पुत्र याकोब व योहान यांना आपल्या बरोबर घेतले. आणि तो पुढे निघाला आणि कमालीच्या तीव्र मनोवेदना आणि निराशा यांनी त्याला ग्रासले. तो त्या तिघांना म्हणाला, माझा आत्मा तीव्र वेदनांनी अगदी मरणप्राय वेदनांनी चिरडून निघत आहे. तुम्ही येथे थांबा आणि माझ्या बरोबर जागरूक राहा. तुम्ही येणे रुको, मैं आगे प्रेयर करता हूँ. मैं बहुत मैं व्याकुल हो चुका हूँ, लेकिन मैं आगे प्रेयर करूंगा. तुम भी इधर रुको और इधर रुक के क्या करो, प्रार्थना क्या करो, प्रार्थना करो, मेरे लिए जागो. प्रार्थना करा माझ्यासाठी जागरूक. प्रभु की इसी इच्छा थी कि ये तीनों भी है ना उसको सपोर्ट करे. आणि देवाची अशी इच्छा होती की या तिघांनी सुद्धा त्याला सपोर्ट करा. परिस्थिती में जो जिस दुख से वो गुजर रहा है उस बात को वो जाने और उसकी प्रार्थना का सपोर्ट से इन तीनों के प्रार्थना के सपोर्ट से यीशु को ताकत मिली. या तिघांच्या जो प्रार्थनेच्या मदतीने त्याला काय भेटली असती, ताकत भेटली असती, लेकिन तीनों सपोर्ट नहीं कर पाए. पण ही दिवस त्याला मदत करू शकले नाही. एक बार नींद आ जाती है आणि एकदा झोप आली तो फिर बोल नहीं सकते. और इसका उदाहरण आप लोग हैं. आणि याचं उदाहरण तुम्ही लोक आहात. जब चर्च में वचन चालू रहता है, नींद आ गई तो आ गई, कितना अच्छा वचन आने दो, फिर भी एक झपकी. आणि काल सुद्धा खूप लोक झोपत होते. आणि वचन शांत सुख देवी अच्छा होता. आणि संध्याकाळचं वचन सकाळी घेतलं असेल, सकाळचं वचन संध्याकाळी घेतलं असं चांगलं झालं असतं. तो पचा नाही मेरे बोट बोलतो आणि खूप लोकांना ते पचलं नाही. जेवढा सारा सांगितलं तो थोडाफार त्याच्या डोक्यामध्ये गेला असावा. तो अभी तलक सुबह की कलीसिया इतनी स्ट्रॉंग नहीं हो पाई है कि जो आत्मिक भोजन को स्ट्रॉंग रीति से खा सके. मटन, जो मटन है, कौन सा मटन, ये कौन सा मटन, ये मटन नहीं बकरे का, ये बकरे का मटन नहीं, क्योंकि बकरे का मटन तो क्या जल्दी गल जाता है और बकरे का मटन ही लवकर गलून जाता है. लेकिन उससे ताकत देता है वो है बीफ, बड़े का मटन. आणि त्याच्यापेक्षा ताकदवान आहे जे मटन, जे ताकद देत स्ट्रॉंग आहे आणि मजबूत आहे, शरीर को स्वस्थ करता है. इसलिए बाइबल में जुने करार में वो मटन खाने के लिए दिया है. म्हणून जुन्या करारमध्ये ते मटन खाण्यासाठी तो पवित्र आहे, ते पवित्र आहे. दुसरा, उस प्रभूने उस मांस को पवित्र बोला आणि देवाने त्या मांसाला पवित्र म्हटले आहे. खाने से ताकत रहती है आणि ते खाल्ल्यावर ताकद रहते. हम कभी खाए नहीं इसलिए हमको वो अच्छा नहीं लगता. आपको नहीं अच्छा लगता है नहीं खाओ, कंपल्सरी नहीं है. लेकिन मैं बता दूं, वही काम मैंने सुबह किया था. बड़े का गोश्त खाया, कोई खाया नहीं. आणि मोठ्याचं मटन दिले तर कोणी खाल्लं नाही, पसंद नाही आया आणि आवडलं नाही. ऐसा हो गया. आणि असं जबकि वो अगर खाए नहीं वाले जो लोग खाते हैं उनको पूछो क्या ताकत है. आणि जे लोक खातात त्या लोकांनी विचारलं की काय ताकद आहे त्याच्यामध्ये. परमेश्वर ने जुने करार में वही देने के लिए बोला है. आणि देवाने जुन्या करारामध्ये तेच देण्यासाठी सांगितलेलं आहे. जो लिखा ना, सुलेमान ने एक टुकड़ा मांस का भुना हुआ दिया, वो इसका ही दिया. आणि शलोमोन ने जे मांसाचा टुकड़ा भाजून दिलेला तो याचाच दिलेला. किसी ने मेरे को गलती से खिला दिया आणि कोणीतरी मला चुकून धोका देके दिलेला. धोका देके दिला आणि धोका घेऊन मला जेवायला खाते दाल मी डालते आणि लाळीमध्ये टाकते. दाल मी डालते पुरा कपड्याचं मटण म्हटलं नाही, खाऊ खाऊ अच्छा आहे. आणि दोन तीन दिवसानंतर सांगितलं की आपण मोठी काढू थोडी ना काढू शकतो. कुछ खाए नाही इसे हमको अच्छा नहीं लगता, लेकिन अगर हम उसका प्रॉफिट उसका लाभ देखेंगे तो खाने में बुरी बात नहीं और पाप नहीं है वो खाना. पाप नहीं, आणि ते खाणे पाप नाही. लोगों को मिसअंडरस्टँडिंग है कि वो खाना एक पाप है, जबकि देखा गया तो सुअर का मटन खाना पाप है. आणि लोकांना लोकांना चुकीचे समज आहे की ते खाणं पाप आहे, पण डोकऱ्याचं मटन खाणे पाप आहे. लेकिन बहुत से कॅथलिक और बहुत से गोवानीज, कॅथलिक म्हणजे सब कॅथलिक नाही, गोवानीज गोवा की साइड के कुछ लोग, बँगलोर ऐसे कुछ लोग सुअर का मटन खाते.
कंसोना कर रहा था, संत कहते थे मास्क नहीं का इल्जाम क्या, वो बताने का कारण क्या है मालूम, उसके मास में बहुत सारे कीटाणु और बहुत सारे विषाणु रहते हैं, मास में बहुत सारे कीटाणु और विषाणु नहीं पकता है लवकर शिजत नहीं, और कितना भी पकाओ तो भी वो कीटाणु नहीं मरते, कहीं भी शिजल होता है कीटाणु होता है मरत नहीं, और इसीलिए जो खाते हैं उनको बीमारी लग सकती है, शुगर में जो बीमारी है वो लग सकती है, जे खाता जे रुग्णामध्ये जे आजार पण येते त्यांना लागू शकतो, इसी कारण से परमेश्वर ने कहा था कि तुम नहीं खा, म्हणून देवाने सांगितलं की तुम्ही खाऊ नका, तो यही कारण इसलिए मैं भी बोलती हूँ जो खा रहे खाओ पर तुम्हारी इच्छा नहीं खाएगा तो आपका शरीर अच्छा रहेगा, आणि जे खाता है तुम्ही खाऊ शकता पण जर नाही खाल्लं तर तुमचं जे शरीर आहे ते चांगलं राहील, पण प्रिय परमेश्वर हमसे यही कहते हैं कि हम ऐसे आध्यात्मिक तरीके से यानी जो नींद है जैसे पतरस याकूब यूहन्ना उनको नींद इतनी आ रही थी कि यीशु जो जरूरत थी उस समय यीशु को वो सपोर्ट नहीं कर पाए, पेत्र याकूब यूहन्ना एवढे झोपले होते की यीशुले ज्या वेळेला मदत करायची गरज होती तेव्हा ते लोक मदत करू द्यायला शकले नाही, और यहाँ पर भी ऐसे ही हो जाते बहुत से लोग याकूब यूहन्ना और याकूब यूहन्ना और पतरस की नाई क्या हो जाते हैं सोने लगते हैं, खूब लोगों का करता नहीं थे पेत्र याकूब सारे होता था लोग झोपू लगता है, इसलिए कभी भी पानी बाजू में रखने का, हम कभी पानी की बॉटल बाजू में एक सीप मार लेते एक सीप मारत रहे धूप में पानी भर के रखते हैं, तो पानी भर दे रहे थे, एक्चुअली ये सब हो जाता है गर्मी का काल है तो गर्मी में जैसे थोड़ा सा हमारे घर में घर को नींद अच्छी आई नहीं रहती, गर्मी के काल में जाते रात्रि जो चाके आ रही थी फिर ऐसा लगता है थोड़ा सा, लेकिन इससे हम परमेश्वर को बुरा लगा क्योंकि हम देखते हैं यीशु वहां पर आके कहता है, आणि येशू तिथे पुढे येऊन त्यांना म्हणतो मग थोडा पुढे जाऊन तो भूमीवर पालथा पडला आणि त्याने प्रार्थना केली हे माझ्या पित्या शक्य असल्यास हा प्याला मजपासून दूर सारला जाओ तरी पण मला तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास पाहिजे आहे माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, यानंतर तो आपल्या शिष्यांकडे परत आला, अहो आपल्या शिष्यांचे पास वापस आया पण ते झोपे गेले आहेत असे त्याला आढळले, जब सो गए ये जब उसको दिखाई दिया पेत्रा तो वैसे चर्च के लोगों को वो कहता है अरे तुम लोग जो सो रहे हो किसका भी नाम लो किसका नाम लो बताओ किसको उदाहरण दो जागृति सो रही है ना जागृति त्याने हाक मारून म्हटले माझा बरोबर तुम्हाला एक तास भरी श्वासत नाही काय अभी प्रार्थना खतमच होने वाली वचन अभी चालूच आहे खतम ही होने वाला है तर तू एक घंटा नहीं जाग सका आणि प्रार्थना आणि वचन जर संपलं तर एक तास जर बसलो तर जागू शकत नाही का अभी तू जाग थोड़ा समय अभी वचन खत्म ही होने वाला अभी देखो एक बजे का ब्रेक देंगे आणि आता मी ब्रेक तुम्हाला देणार सारे लेकिन फिर भी बहुत जनों को अभी भी नींद आ रही है पर काही लोकांना आता सुद्धा झोप येत आहे है ना तो थोड़ा समय जागो आणि थोड़ा थोड़ा जागो तो क्या होगा नींद नहीं आएगी तो काय होईल तुम्हाला झोप येणार नाही तो येशू पूछता है आणि येशू विचारतो लोग चर्च में सोते उनको प्रभु एक दिन जरूर पूछेगा कि ये दिन में तू सोया क्यों नहीं जागा ये दिन में तू सोया ये तेरा संडे का दिन था ये इस दिन तू उपवास प्रार्थना में आया तू सो रहा था तू सो रही थी तू यही है तारे प्रभु के पास सब एक 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 डेट एक एक समय का हिसाब है आणि देवाकडे प्रत्येक तारखेचा आणि प्रत्येक वेळेचा हिशोब आहे म्हणून जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाल तेव्हा देव तुम्हाला विचारेल की तू या वेळेस झोपत होता तू का झोपत होतास इसलिए मैं क्या करती थी जब मैं चर्च में जाती थी ना आणि जेव्हा मी चर्च मध्ये जायची इधर ही नहीं होता है हर चर्च में होता है ऐसा आप मत सोचो अरे आपल्या चर्च ला होता नहीं नहीं हर चर्च में जो इधर होता है वही सब चर्च में आणि जे इथं होते ते प्रत्येक मंडळामध्ये होतं क्योंकि दुष्ट हर कलीसिया में इसीलिए मंडल आता है ताकि लोग वचन नहीं सुने आणि दुष्ट प्रत्येक मंडळासाठी मंडळामध्ये यासाठीच मंडळ असतो की लोकांनी वचन ऐकू नये इसलिए मैं उन लोगों के साथ बैठती थी जो लोग वचन ध्यान से सुनने वाले लोग इसलिए जुलाई में सिस्टर पर्या के बाजू में ही जाके बैठ जाती आणि मी त्या लोकांसोबत बसायची जे लोक लक्षात होतो देवाचं वचन ऐकत म्हणून मी लाईफ मध्ये जे सिस्टर पर्या होते त्यांच्या बाजूला वचन लिखने वाले उनके बाजू में बैठते का आणि जे वचन येतात त्यांच्या बाजूलाच बसायचं इतके समय नींद नाही आते आणि नींदा वेळी झोप येत नाही नींद नहीं आती लिखेंगे ना तो नींद नहीं आती आणि लिहिल्यावरती झोप येत नाही इसलिए लिखते द्वारे तो मेरे बाजू में मैं मोना मोना को नहीं उसकी बहन बेबी को रखती थी आणि मी माझ्या बाजूला बेबी ला ठेवायची हां प्रीती और उनकी उसकी बहन थी वो लोग हमारे साथ टोटल चार पांच जन जो हम लोग थे लाइन में बैठते थे आणि आम्ही जे चार पांच जण होतो आम्ही लाइन मध्ये बसायचो रंग उस्त देखा पसंद को तो मतलब तुम्ही पहिली होते थे ये वचन किए आणि आम्ही लोक एकमेकांना विचारायचो की पासाने कोणतं वचन सांगितले पहिले सांगून टाकायचे की हे वचन पासाने दिले जसे वो बोलते ना मी लिखते कारण जसं ते सांगायचे मी लिहून टाकायचे तुरंत निकाल भी देते जो पढ़ने के लिए पहले तैयार आणि लगेच काढून ठेवायचे आणि वाचण्यासाठी पुढे असायचे आवाज बड़ा जोर से निकाल के या फिर माइक नजदीकी लेके बैठती थी तुरंत निकाल के पढ़ने के लिए शौक होता था पढ़ने का एक शौक होता था आणि वाचण्याचा एक शौक असायचा आपको समझा आणि तो समजलं तो
सेवा करते हैं
व्यक्तिगत चांगली सेवा करते हैं, मेरी सेवा अलग रहेगी पर माझी जी सेवा है की वेगळी असते। वो काम कर कर वो क्या करता था, काम कर कर जितना पैसा आता था वो सारा यीशु के सेवा के लिए लगा दिया था। आणि काम करून जेवढे पैसे यायचे तो काय करायचं, येशूच्या सेवेसाठी लावायचा। त्या मुली पती से प्यार नाही करता था आणि तो त्याच्या बायकोचे प्रेम करत नव्हता, दोन लडको से प्यार नाही करता था, मुलांचे प्रेम करत नव्हता आणि करत होता। इसीलिए उसने अपनी पत्नी और अपने दोनों बच्चों को स्वर्ग में पाया। म्हणून त्याने काय केलं, त्याचे जे त्याच्या मुलांना आणि त्याची जी बायको होती त्यांना स्वर्गामध्ये प्राप्त। ऐसा नहीं सोचा रे मेरे ये दो बच्चे जवान बच्चे आगे जाके मेरे को कमाने वाले, मेरा राइट हैंड मेरा लेफ्ट हैंड, मेरा हाथ टूट जाएगा ये नहीं देंगे तो। लेकिन अगर ये इस प्रभु की सेवा में रहेंगे, ऐसा सोच उसने। आणि त्यांनी हा विचार केला नाही की जर माझे मुलं निघून गेले देवाच्या सेवेसाठी तर माझे जे दोन्ही हात आहेत ते तुटून जातील किंवा माझा जो आधार आहे पुढचा तो सुद्धा निघून जाईल। पण त्यांनी काय विचार केला की माझे जे दोन्ही मुलं आहेत ते येशूच्या सेवेसाठी असले तर मी पुन्हा त्यांना प्राप्त करेन। पुरुष ऐसा ही होना चाहिए, उसने ये सोचना चाहिए संसार के धन से भी मेरा बेटा सेवा कमाने से बेटर है वो लोगों की आत्माओं को कमाकर स्वर्ग में सेवा करना। आणि पुरुषांनी हाच विचार केला पाहिजे की माझ्या मुलांनी जगील धन कमवून पेक्षा त्याच्याच पेक्षा चांगलं आहे की त्यांनी काय करावं, देवाची सेवा करून आत्म्याला कमावून तो स्वर्गामध्ये राहणे। बच्चों को प्रभु को हाथ में देना, अपनी पत्नी को बच्चों के परमेश्वर के हाथ में देना, बच्चों को परमेश्वर की सेवा के लिए आगे करना। म्हणून मुलांना आणि बायकोला देवाच्या हातामध्ये द्या आणि त्यांना देवाच्या सेवेसाठी पुढे करा। या खूप सेवा जल्दी से मैं ये हम लोग यही सीखते हैं। आणि जल्दी करून आपण लोक हे शिकतो। आपण प्रार्थना करू, आपण बंद करू, डोळे बंद करू, प्रभु उसकी फैमिली से हम ये सीखते हैं प्रभु कि हर पुरुष जब्दी के समान अपनी फैमिली को परमेश्वर की सेवा के लिए अपने साथ साथ अपनी पत्नी अपने दोनों बच्चों को भी परमेश्वर की सेवा के लिए समर्पित करना। धन्यवाद देते पिता प्रभु, सबको आशीष देना प्रभु, दया रखना प्रभु, वचन का अर्थ समझने के लिए पूर्वक प्रदान करना यीशु के नाम से। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 5472200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच, आईएफसी कोड है कैपिटल CNRB 001547। धन्यवाद।